या भुसावळ शहरामध्ये कागदी घोडे नाचून या भुसावळकर जनतेला या ठिकाणी मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर का या ठिकाणी तुम्हाला फक्त तुम्ही या ठिकाणी काहीच केलेलं नाहीये, मी तुम्हाला या ठिकाणी कागदी घोडे दाखवणार नाहीये, या ठिकाणी कागदांचा या ठिकाणी पसारा दाखवणार नाहीये। अरे तुम्ही माझ्यासोबत चला सगळे पत्रकार मित्रांनो, संपूर्ण भुसावळ शहरामध्ये पहा, हजारो फोटो मी तुम्हाला या सड़कचे या रस्त्याचे या खराब दुर्दशेचे या संपूर्ण रस्त्याचे भयंकर जी परिस्थिती निर्माण झाली त्यांचे हजारो पुरावे हजारो फोटो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू शकतो। अशी परिस्थिती या संपूर्ण भुसावळ शहरामध्ये निर्माण झालेली मित्रांनो, हे रस्ते तयार झालेले आहेत, हे संपूर्ण रस्ते जे आहेत हे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार झालेले आहेत। या ठिकाणी संतोष या ठिकाणी संजय सावकारे हे 3 वेळा आमदार होते, या ठिकाणी संजय सावकारे हे पालकमंत्री होते, संजय सावकारे हे राज्यमंत्री या ठिकाणी होते, आणि या ठिकाणी हे 3 वेळा त्यांची टर्म असताना देखील या भुसावळ शहराचा ते विकास करू शकलेले नाहीत। उलट यांच्या 3 टर्मच्या काळामध्ये संजय सावकारांच्या विद्यमान आमदारांच्या काळामध्ये या भुसावळ शहर भकास झालेलं आहे। या भुसावळ शहराची या ठिकाणी संजय सावकारांच्या कारकिर्दीमध्ये भुसावळ शहर हे नंबर 1 झालं पाहिजे होतं, परंतु काय झालं काय झालं तुम्हाला सर्वांना माहिती आहे। भुसावळ शहरामध्ये या ठिकाणी शुद्ध पाणी पुरवठा झाले पाहिजे होता, परंतु दूषित पाणी पुरवठा निर्माण होतोय। भुसावळ शहर हे सुंदर सुजलाम हिरवगार आणि अत्यंत विकासाच्या दृष्टीने प्रथम क्रमांक झालं पाहिजे होते, परंतु या संपूर्ण 3 टर्ममध्ये संजय सावकारांचे झालेलं नाही आहे। रस्ते शहरातील सर्व रस्ते मुख्य रस्ते हे चकचकीत या ठिकाणी दिसले गेले पाहिजे होते। शहरामध्ये रस्ते खराब आहेत, तो वार्डामध्ये रस्त्याची किती भयानक अवस्था आहे, एकाही वार्डामध्ये रस्ते देखील या ठिकाणी नाही आहेत। अशा पद्धतीने भुसावळ शहर हे खड्डेमय झालेलं आहे, या रस्त्याचं संपूर्ण खड्डेमय वातावरण झालेलं आहे। हे जे दूषित पाणी पुरवठा या भुसावळ शहरामध्ये होतो आहे, या प्रकरणी या भुसावळ शहराचं वातावरण दूषित करण्याचा हा प्रकार या ठिकाणी या दोन्ही कंपनीकडून या ठिकाणी झालेला आहे। मित्रांनो, या दोन्ही पत्रकार परिषदा घेऊन नुसते कागदी घोडे नाचवण्याचे काम या राजकीय मंडळींनी या ठिकाणी केलेले आहे। कागदे घोडे नाचून या ठिकाणी या दोन्ही गटाने काय साध्य केलेलं आहे? कागदे घोडे नाचून या ठिकाणी गढूळ पाण्याचा प्रश्न सुटणार आहे का? कागदी घोडे नाचून कागदी घोडे दाखवून या ठिकाणी हे जे आहे रस्त्याचा जो गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे भुसावळ शहरामध्ये, हा गंभीर रस्त्याचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे, खड्डेच खड्डे सगळीकडे पडलेले आहे, प्रचंड सगळं पावसाने संपूर्ण चिखल निर्माण झालेलं आहे, लोकांचं येणं जाणं अत्यंत भयानक कठीण निर्माण झालेलं आहे, लोकांना या ठिकाणी संपूर्ण कशा परिस्थितीमध्ये कसरत करावी लागते रस्त्यावरून चालताना, अत्यंत भयानक परिस्थिती या भुसावळ शहरामध्ये निर्माण झालेली आहे। रस्ते आमचे रक्तवाहिनी आहेत, आणि हे रस्ते आमचे रक्तवाहिनी असताना देखील या ठिकाणी यांनी नुसते कागदी घोडे या ठिकाणी नाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। 4 वर्षामध्ये तुम्ही या रस्त्याचा प्रश्न, गढूळ पाण्याचा प्रश्न, हा दूषित पाण्याचा प्रश्न का सोडू शकले नाही? या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मित्रांनो, की अशा पद्धतीने कागदी घोडे जे आहेत फक्त लहान मुले पावसाळ्यामध्ये या ठिकाणी त्याची नाव बनवून या ठिकाणी ते पाण्यामध्ये सोडत असतात, आणि क्षणार्धात ती जी नाव असते ती त्या ठिकाणी डुबून जाते। की संपूर्ण भुसावळ शहरामध्ये भुसावळची जनता जी आहे या ठिकाणी टॅक्स भरते, आणि टॅक्स भरत असताना देखील या ठिकाणी त्यांना कुठल्या पद्धतीच्या नागरिक सुविधा या ठिकाणी मिळत नाही आहे। मी तर म्हणतो 4 वर्षात यांच्याकडून कुठल्याच पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी सुटलेले नाही आहेत, नुसता भविष्यातल्या योजना दाखवून भविष्यातल्या योजनांच्याबद्दल वल्गना करून या ठिकाणी प्रश्न सुटणार नाही आहे। मित्रांनो, भुसावळ शहरातले आणि वार्डातले रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरण झालेलं नाही आहे, आणि म्हणून या ठिकाणी जर या हे दोघं म्हणतात की याच्या विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, दुसरे म्हणतात की तुमच्या काळात झालं, अरे तुमच्या काळातही पाप झालेलं आहे आणि तुमच्या काळातही पाप झालेलं आहे, तुमची पापाची फळं तुम्हाला या 1 वर्षानंतर भुसावळचे नगरपालिका हद्दीतील संपूर्ण भुसावळकर लाखो जनता याचा जाब तुम्हाला मतदानातून या ठिकाणी विचारणार आहे, आणि या ठिकाणी भुसावळ शहरातील ही जनता या ठिकाणी चमत्कार करणार आहे।